Hello, I am Rajkumar Kaithwas from MySir YouTube channel. In this video, we are going to learn how to make affirmative sentences. म्हणजेच वाक्य होकारार्थी कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आता वाक्य होकारार्थी करणे म्हणजे काय करणे? तर वाक्य होकारार्थी करणे म्हणजे वाक्यातील नकारदर्शक शब्द जसे नो, नॉट, नेवर, नो वन, नन, नथिंग, नोबडी, नॉट ओनली बट ऑल्सो, नो सूनर दॅन काढणे होय, मात्र वाक्याचा अर्थ बदलू द्यायचा नाही आहे. तर जे लाल अक्षरामध्ये तुम्हाला शब्द दिसत आहेत नो, नॉट, नेवर, नो वन, नन, नथिंग, नोबडी, नॉट ओनली बट ऑल्सो, नो सूनर दॅन, हे वाक्यातून शब्द काढायचे पण अर्थ बदलू द्यायचा नाही. असं करणे म्हणजेच वाक्य होकारार्थी करणे होय. या व्हिडिओमध्ये आपण निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह असा प्रवास करणार आहोत. म्हणजेच आपल्याला नकारार्थी वाक्य दिलेले असेल त्या नकारार्थी वाक्याचं रूपांतर आपल्याला होकारार्थी वाक्यामध्ये करायचं आहे. तर होकारार्थी वाक्य कसे करायचे यासंबंधी आपण थोडक्यात माहिती पाहू. बहुतांश वाक्यात नो नॉट असते, नो नॉट काढा व वाक्याचा अर्थ बदलू नये म्हणून एक विरुद्धार्थी शब्द वापरा. आता वाक्य होकारार्थी करायचं असेल किंवा नकारार्थी करायचं असेल तर तुम्हाला ऑपोजिट वर्ड्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द अधिकाधिक माहीत असणं आवश्यक आहे. आता होकारार्थी वाक्य करताना आपण वाक्यातील नॉट काढणार आहोत, पण नॉटला लागून जर हे तिघ जण आले, हे तिघ जण नेहमी लक्षात ठेवायचे, डू, डज आणि डीड, हे जर नॉटला लागून आले तर हे काढायचे. आणि हे तिघ जण काढत असताना मुख्य क्रियापदात म्हणजेच मेन वर्बमध्ये आपल्याला काही बदल करावे लागतात. तर ते बदल पुढील प्रमाणे आहेत. समजा नॉट सोबत जर तुम्ही डू काढलं म्हणजेच डू नॉट काढलं तर मुख्य क्रियापदात बदल नाही, म्हणजेच त्याचं क्रियापदाचं व्ही वन असते, ते तसंच राहू द्यावं. समजा डज नॉट काढलं असेल तर काय करायचं, व्ही वन क्रियापदाचं जे पहिलं रूप असते त्याला एस किंवा ईएस हा प्रत्यय आपल्याला जोडायचा आहे. समजा डीड नॉट असेल वाक्यात तर ते काढायचं, डीड नॉट काढलं तर मेन वर्बचं सेकंड फॉर्म म्हणजेच दुसरं रूप करायचं आहे, म्हणजेच त्याचा पास्ट टेन्स फॉर्म करायचा आहे. काही वाक्यात विरुद्धार्थी शब्द वापरता येत नाहीत, अशा वेळेस वाक्याचा अर्थ समजून वाक्य करण्यासाठी पुढील तक्ता उपयोगी ठरतो. काही काही वाक्य असे राहणार आहेत की ज्यामध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्द मिळणारच नाही किंवा वापरताच येणार नाही, तर अशा वेळेस वेगवेगळ्या ट्रिक्स मी सांगणार आहेत, त्यांचा उपयोग तिथं करायचा आहे. ह्या ट्रिक्स केव्हा वापरायच्या, जेव्हा तुम्हाला अपोजिट वर्ड किंवा विरुद्धार्थी शब्द वापरता येत नसेल तर. पुढील माहिती समजण्यास कठीण आहे, पण ज्यांना असं वाटते की मला मेक अफर्मेटिव्ह पूर्णपणे यायला हवं तर त्यांनी ही माहिती नक्कीच लक्षात ठेवायची आहे. ती माहिती पाहूया. वाक्यात समजा कॅननॉट आलं, कॅननॉटचा अर्थ आहे करू शकत नाही, तर ते आलं तर त्याच्याऐवजी आपण घ्यायचं आहे ॲमिझार अनेबल टू, म्हणजे करण्यास असमर्थ आहे. कुड नॉट किंवा वुड नॉट आले असेल तर याचा अर्थ आहे करू शकला नाही, तर याच्याऐवजी आपल्याला वापरायचं वॉज वेअर अनेबल टू, म्हणजे करण्यास असमर्थ होतो. वाक्यात जर नो आला असेल कोणीही नाही तर त्याच्याऐवजी घ्यायचं आपल्याला हार्डली एनी, म्हणजे क्वचितच कोणी, विदाउट म्हणजे शिवाय, लेस म्हणजे विरहित किंवा नाही. नो वन, नो वन किंवा नन म्हणजे कोणीही नाही, तर हे जर आलं असेल तर याच्याऐवजी आपल्याला वापरायचं हार्डली एनी वन, म्हणजे क्वचितच कोणीतरी. वाक्यात नो बडी आलं असेल तर ते काढून आपल्याला, नो बडी म्हणजे कोणीही नाही, ते काढून आपल्याला वापरायचं आहे हार्डली एनी बडी, म्हणजे क्वचितच कोणी. वाक्यात जर नथिंग आलं असेल काहीही नाही, तर याचा ऐवजी आपल्याला वाक्यात वापरायचं आहे हार्डली एनिथिंग, म्हणजे क्वचितच काहीतरी. नॉट ओनली बट ऑल्सो आलं असेल, हेच नाही तर ते सुद्धा, तर त्याच्याऐवजी आपल्याला वापरायचं आहे ॲज वेल ॲज. यासाठी तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो आणि ॲज वेल ॲजचे आधी व्हिडिओ पाहावे लागतील, नंतर तुम्हाला त्याचा मेक अफर्मेटिव्हमध्ये उपयोग करता येईल. नो सूनर दॅन याचं आलं असेल तर याच्याऐवजी आपण ॲज सून ॲज वापरणार आहोत, याचे सुद्धा तुम्हाला आधी व्हिडिओ पाहावे लागतील, नंतर त्यांचा इथं उपयोग करता येईल. इफ नॉट आलेलं असेल
तर त्याच्याऐवजी आपण अनलेस म्हणजे जर नाही तर वापरू शकतो याचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहावे लागतील. पॉझिटिव्ह डिग्री जर आलेली असेल तर त्याच्याऐवजी आपण सुपरलेटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह डिग्री वापरू शकतो. आणि नेवर बिफोर शब्द लक्षात ठेवा, नेवर बिफोर म्हणजे यापूर्वी कधीही नाही, याच्याऐवजी आपण वापरू शकतो फॉर द फर्स्ट टाइम, पहिल्यांदाच पहिल्याच वेळेस हे आपण वापरू शकतो. डू नॉट आलं असेल, लक्षात घ्या हे केव्हा वापरायचे आहेत, ही जी सर्व माहिती सांगत आहे ही केव्हा वापरायची आहे, जर तुम्हाला विरुद्धार्थी शब्द मिळाला नसेल किंवा वापरता येत नसेल तेव्हाच वापरायचे आहेत. समजा डू नॉट आलं तर त्याच्याऐवजी वापरायचं फेल टू म्हणजे अयशस्वी होणे. डज नॉट आलं असेल तर त्याच्याऐवजी आपल्याला वापरायचं आहे फेल्स टू म्हणजे सुद्धा अयशस्वी होणे. डिड नॉट जर आलं असेल तर आपल्याला वापरायचं आहे फेल टू अयशस्वी झाला. आणि सो दॅट जर येत असेल तर त्याच्याऐवजी आपल्याला वापरायचं आहे टू टू. तर हे सुद्धा तुम्हाला ग्रामरचे व्हिडिओ याचे पाहावे लागणार आहेत. चला तर मग मेक असर्टिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे ते पाहूया. फर्स्ट सेंटेन्स, ही वॉज नॉट हॅपी, तो आनंदी नव्हता, म्हणजेच काय दुःखी होता. तर या वाक्य निगेटिव्ह आहे, कशावरून, कारण यामध्ये नॉट आहे. पेपरमध्ये आपल्याला असं देतात मेक अफर्मेटिव्ह म्हणजेच काय, वाक्य होकारार्थी करा. वाक्य होकारार्थी करा तर पहिले यामध्ये निगेटिव्ह शब्द जो नॉट आहे तो काढा. मग तो काढला वाक्य कसं होईल, ही वॉज. आता आपल्याला एक विरुद्धार्थी म्हणजेच अपोजिट शब्द वापरायचा आहे. तो कशाचा मिळू शकते तर हॅपीचा. हॅपीचा विरुद्धार्थी शब्द पाहूया काय आहे, तर हॅपी किंवा ग्लॅड च्या विरुद्धार्थी आहे अनहॅपी किंवा सॅड. मी तो वापरतो अनहॅपी आणि शेवटी देतो फुल स्टॉप. आता वाक्याचा अर्थ काय झाला, ही वॉज अनहॅपी म्हणजेच तो दुःखी होता. वरील वाक्याचा अर्थ काय होता, ही वॉज नॉट हॅपी, तो आनंदी नव्हता म्हणजेच काय होता, तो दुःखी होता. दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे, वाक्य करत असताना आपण त्याचा अर्थ बदलू दिला नाही याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. म्हणजेच मेक अफर्मेटिव्ह करताना काय लक्षात ठेवायचं आहे, नॉट किंवा निगेटिव्ह वर्ड्स काढणे आणि एक अपोजिट शब्द वापरणे. पुढचं वाक्य पाहूया, द वर्क वॉज नॉट इझी, यामध्ये निगेटिव्ह शब्द आहे नॉट, तो काढू. वाक्य असं होईल द वर्क वॉज, आता एक विरुद्धार्थी शब्द वापरू इझी, इझीच्या विरुद्ध काय येईल द हार्ड, लिहिलं हार्ड. पहिल्या वाक्याचा अर्थ काय होता, द वर्क वॉज नॉट इझी, काम सोपं नव्हतं म्हणजेच काय, काम कठीण होतं. इट इज नॉट युजफुल, निगेटिव्ह वर्ड शोधा, नॉट आहे तो काढा. वाक्य कसं होईल, इट इज युजफुलच्या विरुद्धार्थी शब्द काय तर ते पाहू आपण. युजफुलच्या विरुद्धार्थी आहे युजलेस, ते वापरायचा युजलेस. आता दोन्ही वाक्यांचा अर्थ भाग काय होते, इट इज नॉट युजफुल, ते उपयोगाचं नाही म्हणजेच काय, ते निरुपयोगी आहे. देअर वॉज नॉट मच वॉटर, जास्त पाणी नव्हतं, मच म्हणजे जास्त, तर निगेटिव्ह शब्द आहे नॉट, तो काढू आपण. काढला वाक्य भाग असं होईल, देअर वॉज, आता मला अपोजिट वर्ड कशाचं मिळते पाहू, तर मचचं मिळते, वॉटरचं तर मिळणार नाही. मच मच म्हणजे जास्त, त्याच्या विरुद्ध आहे लेस, मग इथं लिहिलं मी लेस वॉटर आणि शेवटी दिला फुल स्टॉप. वाक्याचा अर्थ बघा निघतो, देअर वॉज नॉट मच वॉटर, जास्त पाणी नव्हतं म्हणजेच काय, कमी पाणी होतं. आय विल नॉट डाय, मी मरणार नाही असं ते झाड म्हणते, तर यामध्ये निगेटिव्ह वर्ड आहे नॉट, तो काढला. आता वाक्य भाग असं होईल, आय विल, आता ऑपोजिट वर्ड काय, डाय, डायच्या विरुद्ध काय, तर जगणे. लिहिणार इथं मी लिव. आता दोन्ही वाक्याचा अर्थ काय होतो पा, आय विल नॉट डाय, मी मरणार नाही म्हणजेच काय, मी जगणार. पुढचं वाक्य, इट इज नो यूज, म्हणजेच हे कामाचं नाही, यामध्ये निगेटिव्ह वर्ड आहे नो, तो काढला. वाक्य भाग असं होईल, इट इज, आता युजच्या विरुद्धार्थी शब्द आहे का पाहूया, हो आहे, काय, तर युजलेस, तो युजलेस लिहिला. दोन्ही वाक्यांचा अर्थ मी तुम्हाला इकडे सांगून देतो, इट इज नो यूज, हे कामाचं नाही म्हणजेच काय, हे बिनकामाचं आहे. पुढचं वाक्य, ही इज नॉट अलाईव्ह, तो जिवंत नाही. याच्यासारखं दुसरं वाक्य, ही इज नो मोर, याचाही अर्थ तो जिवंत नाही. बरेचसे डॉक्टर लोक, कोणी पेशंट जर गेला तर हे वाक्य म्हणतात ही इज नो मोर. या दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखाच आहे. तर हे वाक्य होकारार्थी कसं करायचं ते पाहूया. तर सर्वात आधी नो काढा किंवा नॉट काढा, तर नॉट काढलं
लील मी ही इज। आता अलाईव्हच्या विरुद्ध शब्द काय येते, तर अलाईव्हच्या विरुद्ध येते डेड, मग मी इथं लिहिला डेड, मग ही इज डेड म्हणजेच तो मेलेला आहे। तर या दोन्ही वाक्यांचा जो जो होकारार्थी वाक्य होते ते होते ही इज डेड। या वाक्यामध्ये आपल्याला नो मोर काढून डेड ठेवावं लागणार आहे। आय शाल नॉट वॉन्ट मेनी सोल्जर्स, मला जास्त सोल्जर्स नको आहेत, म्हणजेच काय मला कमी सोल्जर्स हवे आहेत। तर यातील निगेटिव्ह वर्ड शोधा, तो आय नॉट तो काढा, वाक्य कसं येईल बा आय शाल वॉन्ट। आता आपल्याला ऑपोजिट वर्ड कशाचा मिळू शकते, वॉन्टचा मिळते, मेनीचा मिळते की सोल्जरचा, तर मेनीच्या विरुद्धार्थी आहे फ्यू, मेनी म्हणजे खूप आणि फ्यू म्हणजे कमी किंवा काही। मेनीच्या ऐवजी वापरलं फ्यू आणि नंतर लिहिलं सोल्जर्स, तर याचा अर्थ होते आय शाल वॉन्ट फ्यू सोल्जर्स, मला खूप कमी सोल्जर्स हवे आहेत, म्हणजेच मला जास्त नको आहेत। आय कॅन नॉट फॉरगेट दॅट, मी ते विसरू शकत नाही, यातला निगेटिव्ह वर्ड आहे नॉट तो काढा, मग वाक्य होईल आय कॅन। आता ऑपोजिट वर्ड कशाचं मिळू शकते आपल्याला, तर फॉरगेट, फॉरगेट म्हणजे विसरणे, याच्या विरुद्ध शब्द आहे रिमेंबर म्हणजे आठवणे, मग लिहिलं रिमेंबर आणि राहिलेला भाग जोडला, तर दोन्ही वाक्याचा अर्थ काय होईल आय कॅन नॉट फॉरगेट दॅट, मी ते विसरू शकत नाही, म्हणजेच काय आय कॅन रिमेंबर दॅट, मला ते आठवते। नथिंग इज इम्पॉसिबल, यामध्ये निगेटिव्ह वर्ड आलेला आहे नथिंग, तो आता आपल्याला काढायचा आहे। आता नथिंग जर काढलं आणि त्याच्याऐवजी जर आपण काहीच नाही ठेवलं तर ते वाक्य अर्धवट होईल, यासाठी आपण स्वतःहून काहीतरी ठेवावं लागणार आहे आणि नंतर मग आपल्याला विरुद्धार्थी शब्द वापरावा लागेल। तर मग मी नथिंगच्या नथिंग काढलं कारण तो निगेटिव्ह वर्ड होता आणि या वाक्यामध्ये नॉट नव्हता, नथिंगच्या ऐवजी लिहिलं एव्हरीथिंग, नंतर लिहिलं इज। आता इम्पॉसिबल, इम्पॉसिबलच्या विरुद्ध शब्द काय, तर पॉसिबल, ते लिहिलं मी पॉसिबल। आता दोन्ही वाक्यांचा अर्थ भाग काय होतो, नथिंग इज इम्पॉसिबल, काहीही अशक्य नाही, म्हणजेच काय एव्हरीथिंग इज पॉसिबल, प्रत्येक गोष्ट शक्य आहे। पुढचं वाक्य आहे आय एम नॉट शुअर नो, मला आता खात्री नाही, निगेटिव्ह शब्द आहे नॉट तो काढला। आता मला शुअरच्या ऑपोजिट, शुअर म्हणजे खात्री, त्याच्या ऑपोजिट शब्द काय मिळू शकते डाऊट, पण डाऊट हे नाऊन आहे आणि शुअर हे ऍब्जेक्टिव्ह आहे, शुअर हे ऍब्जेक्टिव्ह आहे आणि हे नाऊन आहे, तर मी या नाऊनचाच ऍब्जेक्टिव्ह बनवतो डाऊटफुल आणि नंतर लिहितो नाऊ, ते वाक्य झालं आय एम डाऊटफुल नाऊ, म्हणजेच मला शंका आहे। पण समजा मला डाऊटच वापरायचं असेल तर हे वाक्य कसं होते ते पा, आय हॅव डाऊट नाऊ। आता मी काय केलं ॲमच्या ऐवजी हॅव वापरलं, जर मी असं केलं नाही इथं ॲमच राहू दिलं तर वाक्याचा अर्थ विचित्र निघतो। समजा मी असंच वाक्य ठेवलं आय ॲम डाऊट नाऊ, मी शंका आहे आता, तर ते विचित्र होते, म्हणून इथं हे जर जेव्हा तुम्ही नाऊनचं रूप वापरलं तर इथं तुम्हाला वाक्यरचना बदलावी लागते, म्हणजेच तुम्हाला ॲमच्या ऐवजी हॅव घ्यावं लागते जेव्हा तुम्ही नाऊन वापराल तेव्हा। पुढचं वाक्य पहा शी नेवर निग्लेक्टेड द स्टडीज, या वाक्यामध्ये नॉट आलेलं नाही तर निगेटिव्ह शब्द आलेला आहे नेवर, नेवर आला असेल तर त्याच्याऐवजी आपण वाक्य होकारार्थी करताना ऑलवेज वापरायचं आहे, मग मी नेवर काढतो आणि त्याच्याऐवजी लिहितो ऑलवेज। आता मला ऑपोजिट वर्ड कशाचा मिळू शकते, तर निग्लेक्टेड, निग्लेक्टेड म्हणजे दुर्लक्ष करणे, त्याच्या ऑपोजिट काय आहे तर पे अटेन्शन टू म्हणजे लक्ष देणे, या अटेन्शन टूच्या ऐवजी आणखीन तुम्ही एक शब्द येते हीड टू, अटेन्शन टू किंवा हीड टू म्हणजे सुद्धा लक्ष देणे हा शब्द वापरू शकता। मग आता मी काय करतो आहे की निग्लेक्टेडच्या ऐवजी पे अटेन्शन टू लिहितो, पण पे अटेन्शन टू लिहिताना जसं हे निग्लेक्टेड व्ही टू होतं तसंच मी या पेडचं सुद्धा काय करणार आहे व्ही टू करणार आहे, वाक्य भाग असं होईल पेड अटेन्शन टू द स्टडीज। मग आता मी काय केलं पेडला अंडरलाईन केली आहे, लक्षात घ्या हे काय आहे तर सेकंड फॉर्म, का सेकंड फॉर्म कारण हे निग्लेक्टेडला ईडी आहे ते सेकंड फॉर्म मध्ये आहे, म्हणून याचं सुद्धा मला सेकंड फॉर्म करावा लागला, क्रियापदाचं दुसरं रूप करावं लागलं। आता या दोन्ही वाक्यांचा अर्थ काय होते तो पाहूया, शी नेवर निग्लेक्टेड द स्टडीज, तिनं अभ्यासाकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही, म्हणजेच काय शी ऑलवेज पेड अटेन्शन टू द स्टडीज, म्हणजेच तिनं नेहमी अभ्यासाकडे लक्ष दिलं। अटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू गो, यामध्ये निगेटिव्ह शब्द शोधतो मी नॉट काढला, वाक्य भाग असं होईल अटकिन्सन वॉज, आता ऑपोजिट वर्ड अलाउड, अलाउड म्हणजे परवानगी देणे, त्याच्या विरुद्ध शब्द आहे प्रिव्हेंटेड म्हणजे रोखणे थांबवणे, लिहिलं इथं मी प्रिव्हेंटेड,
प्रिव्हेंटेड लिहिलं आहे व्हिटू, हे जसं व्हिटू आहे तसंच हे सुद्धा व्हिटू लिहिलेलं आहे, प्रिव्हेंटेड टू गो. आता दोन्ही वाक्यांचा अर्थ काय होतो बा, अटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू गो, अटकिन्सनला जाऊ देण्यात आलं नाही, म्हणजेच काय अटकिन्सनला रोखण्यात आलं. आय हॅव नेवर रिसिव्ड बर्थडे प्रेझेंट बिफोर. आता इथून थोडेसे कठीण वाक्य सुरू होतात. आता या वाक्याचा काही नियम नाही आहे, तर हे वाक्य तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल तेव्हाच ते जमतील. या वाक्यामध्ये नेवर आलेलं आहे आणि बिफोर आला आहे, हे दोन्ही काढायचे, त्याच्याऐवजी काय ठेवायचं फॉर द फर्स्ट टाइम. तर मग आता हे वाक्य पहा कसं होईल, आय हॅव रिसिव्ड बर्थडे प्रेझेंट आणि शेवटी लिहितो आहे मी फॉर द फर्स्ट टाइम. आता दोन्ही वाक्याचा अर्थ पहा काय होते, आय हॅव नेवर रिसिव्ड बर्थडे प्रेझेंट बिफोर, मला यापूर्वी कधीही बर्थडे प्रेझेंट मिळालं नाही. या वाक्याचा अर्थ काय होते, म्हणजेच मला पहिल्यांदाच बर्थडे प्रेझेंट मिळालं. पुढचं वाक्य आहे शी हॅड नो फ्रेंड्स, याचा अर्थ आहे तिला मित्र नव्हते. यामध्ये निगेटिव्ह शब्द आहे नो, तो मी काढणार. बरेच विद्यार्थी असा विचार करतील की बा फ्रेंडच्या विरुद्ध एनिमी म्हणजे शत्रू हा शब्द येतो, वापरला म्हणजे वाक्य होईल, नाही. तुम्ही जर तो वापरला तर अर्थ त्याचे विचित्र निघतात. तर मग अशा वेळेस काय करायचं आहे आपल्याला, तर नोच्या ऐवजी मी लेस, लेस म्हणजे शिवाय किंवा विरहित, आणि विदाऊट म्हणजे सुद्धा शिवाय, तर या शब्दांचा वापर करणार आहे. आणि मग नंतर तुमच्या लक्षात येईल की यांचे अर्थ किती व्यवस्थित मॅच होतात. तर आणखीन या वाक्यात सांगायची गोष्ट म्हणजे ही आहे की मी हॅडच्या ऐवजी जे सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहे ते वॉज वापरणार आहे, म्हणजेच यांची वाक्यरचना बदलणार आहे. तर वाक्य पहा कसं होईल, शी वॉज, आता मी नोच्या ऐवजी नो जे आहे ते काढणार आणि त्याच्याऐवजी वापरणार लेस, शी वॉज फ्रेंडलेस, म्हणजे तेच मित्राशिवाय होती. परत हे वाक्य दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा होऊ शकते, शी वॉज, आता नोच्या ऐवजी मी विदाऊट वापरणार, विदाऊट आणि नंतर लिहिणार फ्रेंड, शी वॉज विदाऊट फ्रेंड्स, म्हणजेच ती मित्राशिवाय होती. इथं हॅडचा वापर करता येत नाही. शी हॅड नो चाइल्ड, हे सुद्धा आधीच्या वाक्यासारखंच आहे, नो काढा आणि त्याच्याऐवजी काय वापरायचं आहे, लेस किंवा विदाऊट. आता वाक्य पहा कसं होईल, आणि हॅड पण च्या ऐवजी आपल्याला वॉज वापरायचं आहे, वाक्य असं होईल शी वॉज चाइल्ड लेस, ती चाइल्ड लेस होती, म्हणजेच तिला मुलं बाळक काहीही नव्हते. त्याच्यानंतर दुसऱ्या पद्धतीने कसं होईल, शी वॉज विदाऊट चिल्ड्रेन किंवा चाइल्ड, ती मुला बाळाशिवाय होती, म्हणजेच काय शी हॅड नो चाइल्ड, तिला कोणतंही बाळ नव्हतं. माय टीचर हॅड नो आन्सर, माझ्या टीचरकडे कोणतंही आन्सरच नव्हतं, उत्तरच नव्हतं. नो काढा आणि आधीच्या प्रमाणेच करा, हार्डली एनी पण करू शकता किंवा विदाऊट पण वापरू शकता. हार्डली एनीचा अर्थ आहे क्वचितच, म्हणजे जवळपास नाहीच, क्वचितच कोणता आन्सर असेल टीचरकडे तर असेल, नाही तर नाहीच आहे. किंवा त्याच्याऐवजी तुम्हाला आणखीन आधीच्या वाक्यांप्रमाणे विदाऊट पण वापरू शकता. तर वाक्य पहा कसं होईल, माय टीचर हॅड आणि नंतर काय करतो, मी नो काढतो, तिथं लिहितो हार्डली एनी आन्सर, माझ्या टीचरकडे क्वचितच कोणतं आन्सर होतं तर होतं. आता विदाऊट वापरून सुद्धा हे वाक्य होता करता येते. पहा वाक्य कसं होईल, हॅडच्या ऐवजी आपल्याला वॉज वापरावं लागेल, तर वाक्य पहा कसं होईल, माय टीचर वॉज, विदाऊट ठेवा, विदाऊट आन्सर, माझी टीचर आन्सर शिवाय होती. देअर इज नो अदर ऑप्शन, दुसरा कोणताच पर्याय नाही. निगेटिव्ह वर्ड काय, नो, तो काढणार. त्याच्याऐवजी काय ठेवायचं आपल्याला, हार्डली एनी, म्हणजेच काय क्वचितच कोणता, म्हणजे जवळपास नाहीच. हार्डली एनीचा अर्थ असते बिलकुल नाहीच, जवळपास म्हणजे क्वचितच. वाक्य भाग असं होईल, देअर इज नो काढला, हार्डली एनी ठेवलं, नंतर लिहिलं अदर ऑप्शन, हार्डली एनी अदर ऑप्शन, क्वचितच कोणतं ऑप्शन असेल तर असेल. देअर इज नो अदर वे, दुसरा कोणताही मार्ग नाही, सेम त्याच पद्धतीचा आहे आधीच्या वाक्यासारखं, नो काढा, हार्डली एनी ठेवा, हार्डली एनी म्हणजे क्वचितच. आता वाक्य भाग असं होईल, देअर इज, नो काढून तिथं लिहिलं हार्डली एनी, नंतर लिहिलं अदर वे, क्वचितच कोणता तरी मार्ग असेल तर असेल, नाही तर जवळपास नाहीच. नोबडी केम नियर हिम, कोणीही त्याच्या जवळ गेलं नाही, म्हणजे क्वचितच कोणी गेलं असेल तर गेलं असेल. मग यामधला नोबडी काढा, त्याच्याऐवजी काय घ्यायचा आहे, हार्डली एनीबडी. मग वाक्य भाग असं होईल, हार्डली एनीबडी, बाकी जर राहिलेला भाग जोडा, केम नियर हिम, क्वचितच त्याच्याजवळ कोणी पोहोचलं किंवा आलं.
नेक्स्ट सेंटेंस, शी हॅड नायदर फादर नॉर मदर, याचा अर्थ आहे तिला वडीले नाहीत नव्हते आणि आई पण नव्हती. आता हे वाक्य आपल्याला अफर्मेटिव्ह करायचं आहे, तर यामध्ये आपण विरुद्धार्थी शब्द वापरू शकत नाही, तर यासाठी काय करता येईल ते पाहू. तर यामधलं जे नायदर नॉर आहे ते काढायचं आणि त्याच्याऐवजी मी काय शब्द वापरणार आहे, तर विदाउट, म्हणजेच असं वाक्य बनवणार आहे मी की ती आई वडिलांशिवाय होती. तर वाक्य भाग कसं होईल, शी वॉज, आता मी हॅड न घेता वॉज घेतो, कारण इथं वाक्यरचना बदलते, विदाउट जर टाकत असाल तर ती वाक्यरचना बदलते. शी वॉज, मग लिहितो आहे विदाउट काय तर फादर अँड मदर, ती आई वडिलांशिवाय होती, म्हणजेच काय, शी हॅड नायदर फादर नॉर मदर. याच दुसरं वाक्य या पद्धतीनं सुद्धा होऊ शकते, शी वॉज ऑर्फन, ओ आर पी एच एन, ऑर्फन म्हणजे अनाथ, ती अनाथ होती असं सुद्धा केलं तरी चालते. पुढचं वाक्य, आय डू नॉट फील हॅपी, आता हे वाक्य थोडेसे इथून कठीण सुरू होतात आणि वेगळ्या प्रकारचे वाक्य सुरू होतात. तर या वाक्यामध्ये निगेटिव्ह शब्द आहे नॉट, पण जर तुम्ही लक्ष दिलं तर या नॉटला लागून डू आलेलं आहे, म्हणजेच आपल्याला डू नॉट काढायचं आहे, फक्त नॉट नाही काढायचं तर डू नॉट काढायचं. मग आता डू नॉट काढल्यावर काय करायचं, डू नॉट काढलं तर मुख्य क्रियापदात बदल नाही, म्हणजे क्रियापदाचं जे पहिलं रूप असते तेच राहते. हे वाक्य पहा कसं होईल, आय फील, आता मला ऑपोजिट वर्ड काय ठेवायचं आहे, हॅपी, हॅपीच्या विरुद्धार्थी काय आहे तर अनहॅपी, हे तुम्हाला माहित आहे, मग मी ते लिहितो. आता वाक्याचा अर्थ, दोन्ही वाक्यांचा अर्थ काय होते, तर वा आय डू नॉट फील हॅपी, मला आनंदी झाल्यासारखं वाटत नाही, म्हणजेच काय, आय फील अनहॅपी, मला दुःखी झाल्यासारखं वाटते. आय डू नॉट रिमेंबर, आता लक्षात घ्या नुसतं नॉट आला नाही आहे, डू आलाय त्याच्यासोबत, तर हे डू नॉट दोन्ही काढणे, काढलं डू नॉट काढून काय करतात, तर मुख्य क्रियापदात बदल करायचा नाही. मग आता लिहिलं मी आय, आता मला ऑपोजिट वर्ड या रिमेंबरचं काय आहे, तर रिमेंबरचं आहे फॉरगेट, मग ते लिहितो मी आय फॉरगेट. तर दोन्ही वाक्याचा अर्थ काय पा, आय डू नॉट रिमेंबर, मला आठवत नाही, म्हणजेच काय, मी विसरतो. नेक्स्ट सेंटेन्स, ही डज नॉट लाईक द मूवी, म्हणजे त्याला सिनेमा आवडत नाही. वाक्य कसं होईल ते पाहूया, यामध्ये निगेटिव्ह वर्ड शोधतो नॉट, पण याला लागून डज आलेला आहे ते पण काढायचं आहे, डज नॉट काढायचं आहे. डज नॉट काढून काय करायचं, जे मेन वर्ब असेल त्याला एस एस हा प्रत्यय जुळायचा. मग यातील मेन वर्ब कोणतं आहे, तर लाईक, त्याला काय जुळणार आपण, एस एस. मग आता आपल्याला विरुद्धार्थी शब्द पण वापरायचा आहे, मग मूवीचा तर ऑपोजिट वर्ड नाही आहे, लाईकच्याच विरुद्धार्थी शब्द आपल्याला माहीत आहे डिसलाईक, म्हणजे आपण लाईकच्या ऐवजी डिसलाईक घेणार आहोत. आता मग आपल्याला डिसलाईकला एस एस जोडायचा आहे, वाक्य पहा कसं होईल, ही डिसलाईक्स, पाहून घ्या एस याला आपण प्रत्यय जोडला, आता लाईकच्या ऐवजी आपण डिसलाईक हे वर्ब वापरलं आणि त्याला एस एस प्रत्यय आपण जोडलेला आहे. का जोडला, कारण की डज नॉट काढलं म्हणून त्याला एस एस जोडला, आणि नंतर राहिलेला भागलेला द मूवी, म्हणजेच काय, त्याला मूवी नावडते म्हणजेच आवडत नाही. शी डिड नॉट क्वालिफाय फॉर द सेमीफायनल, म्हणजेच ती सेमीफायनलला पात्र झाली नाही. यामध्ये निगेटिव्ह वर्ड कोणता आहे, नॉट, त्याला लागून काय आहे, डिड, ते काढायचं आपल्याला, म्हणजेच डिड नॉट काढायचं. डिड नॉट काढून काय करतात, तर जे वर्ब असेल त्याचं सेकंड फॉर्म करतात, व्ही टू करतात. मग यातलं वर्ब कोणता आहे, क्वालिफाय, याचं करणार आपण व्ही टू. मग आता मी विरुद्धार्थी शब्द पाहतो कोणता कशाचा मिळू शकते, मग शी लिहून ठेवलं, विरुद्धार्थी शब्द कशाचा मिळू शकते, तर क्वालिफाय, क्वालिफायच्या विरुद्धार्थी शब्द काय, तर डिसक्वालिफाय, मग त्याचं काय करावं लागेल मला, व्ही टू, म्हणजे मी क्वालिफायच्या ऐवजी डिसक्वालिफाय हे वर्ब वापरत आहे, त्याचं मला व्ही टू करावं लागेल. मग लिहिलं डिसक्वालिफाईड, म्हणजे याचं केलं मी व्ही टू फॉर्म केलं, सेकंड फॉर्म. सेकंड फॉर्म का केलं, कारण या वाक्यामध्ये डिड नॉट होतं, ते काढलं आणि त्याचं काय केलं आपण, व्ही टू केलं. मग राहिलेला भाग लिहिला फॉर द सेमीफायनल, दोन्ही वाक्याचा अर्थ काय निघतो, शी डिड नॉट क्वालिफाय फॉर द सेमीफायनल, ती सेमीफायनलला क्वालिफाय झाली नाही, म्हणजेच काय, ती सेमीफायनलला अपात्र झाली. इंडिया डिडंट विन द मॅच, भारत मॅच जिंकला नाही. यामध्ये नॉट आलेला आहे या शॉर्ट फॉर्म मध्ये, पण याला लागून डीड आलाय, म्हणजे आपल्याला डिडंट काढावं लागेल, काढलं. डीड नॉट काढल्यानंतर काय करतात, तर डीड नॉट काढून क्रियापदाचं व्हिटू करतात. मग आपल्याला क्रियापदाचं काय करावं लागेल, व्हिटू करावं लागेल. मग आता इंडिया मी लिहिलं, मग यातील क्रियापद कोणता आहे, विन. आता विनच्या
आपल्याला काय करावं लागेल v2। पण आता काय होत आहे की विनच्याच अपोजिट शब्द मी वापरत आहे काय तर लूज म्हणजे हरणे। मग लूजचं मला v2 करावं लागेल विनच्या ऐवजी, कारण विन तर जाणार आहे त्याच्याऐवजी आपण काय वापरणार लूज। मग त्याचं मला दुसरं रूप करावं लागेल लॉस्ट द मॅच, म्हणजेच काय इंडिया डिडंट विन द मॅच, भारत मॅच जिंकला नाही म्हणजेच काय भारत मॅच हरला। पुढचं वाक्य आहे ही कॅन नॉट वॉक, याचा अर्थ आहे तो चालू शकत नाही। तर इथून वेगळ्या पद्धतीचे वाक्य सुरू होत आहेत। तर हे वाक्य मला जर अफर्मेटिव्ह करायचं असेल तर मी या वाक्यातील काय करणार की नॉट काढणार आणि एक अपोजिट शब्द सापडते का तो पाहणार, विरुद्धार्थी शब्द शोधणार। तर हीचा अपोजिट शब्द नाही आहे आणि वॉकचा पण अपोजिट शब्द आपल्याला सापडत नाही आहे। मग अशा वेळेस काय करायचं की जी माहितीमध्ये मी ट्रिक सांगितल्या होत्या की वाक्य अफर्मेटिव्ह करायच्या वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत, तर त्या ट्रिक्स इथं वापरायच्या। त्या ट्रिक्स केव्हा वापरायच्या, जर अपोजिट शब्द म्हणजेच विरुद्धार्थी शब्द जर तुम्हाला वाक्यात सापडत नसेल किंवा यूज करता येत नसेल तर तुम्ही त्या ज्या वेगवेगळ्या ट्रिक्स सांगितल्या आहेत त्याचा वापर करून वाक्य अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी करू शकता। तर मग या वाक्यामध्ये आपण काय ट्रिक्स वापरू शकतो तर ते पाहायचं आहे। तर या वाक्यामध्ये आलेलं आहे कॅन नॉट, ते काढायचं आणि त्याच्याऐवजी आपल्याला वापरायचं आहे एम इज आर प्लस अनेबल टू, म्हणजेच तो काही करण्यास असमर्थ आहे। तर मग कॅन नॉट काढू आपण आणि त्याच्याऐवजी एम इज आर अनेबल टू आपण वापरणार आहोत। तर हे एम इज आर अनेबल टू समजण्यासाठी तुम्हाला एम इज आर अनेबल टूचा व्हिडिओ पाहावा लागेल, म्हणजे या प्रकारचे वाक्य तुमच्या लक्षात येतील। आता हे वाक्य पाहूया कसं होते। ही आता ही नंतर आता एम इज आर पैकी इज घेऊ आपण, इज अनेबल टू आणि नंतर वॉक त्याला जोडून दिलं, तर याचा अर्थ असा होते की तो चालण्यास असमर्थ आहे। पुढचं वाक्य शी कुड नॉट सी एनिथिंग, हे वाक्य सुद्धा तसंच आहे। यामध्ये आपण अपोजिट शब्द वापरू शकत नाही, म्हणून काय करायचं आहे यातील कुड नॉट काढायचं, त्याच्याऐवजी काय घ्यायचं आहे तर वॉज वेअर अनेबल टूचा वापर करायचा आहे। तर मग आता वाक्यभाग कसं होईल, शी वॉज अनेबल टू सी एनिथिंग। तुम्ही जे ग्रीन लेटर मध्ये पहा की शी नंतर वॉज अनेबल टू चा वापर केलेला आहे। हे केव्हा वापरायचं आहे, जेव्हा विरुद्धार्थी शब्द वापर करून आपण वाक्य होकारार्थी करू शकत नसू तेव्हाच वापर करायचा आहे। ही कुड सी नो वन, हे वाक्य सुद्धा त्याच पद्धतीचं आहे पण थोडासा फरक आहे। या वाक्यामध्ये जर तुम्ही पाहाल तर कुड नॉट आलं नाही आहे, तर कुड आणि नो वन हा निगेटिव्ह शब्द आलेला आहे। हे पण त्याच पद्धतीनं आपल्याला करायचं आहे, म्हणजे आपल्याला कुड आणि नो वन काढायचं आहे आणि त्याच्याऐवजी आपल्याला वापरायचं आहे कुड नॉट काढून वॉज वेअर अनेबल टू वापरायचं आहे, पण नॉट यामध्ये आलेला नाही, तर नॉटच्या ऐवजी काय आलेला आहे नो वन। आता हे वाक्यभाग कसं होईल, ही नंतर हिला काय ठेवायचं आहे वॉज अनएबल टू सी लिहिलं आणि हा नो वन पूर्णपणे काढायचा नाही आहे, तर नो वनचा पॉझिटिव्ह बदल करायचा आहे एनी वन, तर या पद्धतीनं हे सेंटेन्स होईल। आय डू नॉट कन्सन्ट्रेट ऑन द स्टडी, माझं अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही। मग आता हे वाक्य मला होकारार्थी करायचं आहे, मग यामध्ये अपोजिट शब्द सापडतो का, तो सापडत नाही। तुम्ही कुठेही पहा कन्सन्ट्रेट ऑन द स्टडी असा वगैरे सापडत नाही। तर मग अशा वेळेस काय करायचं, तर वाक्यामध्ये जर डू नॉट आलं असेल तर आपण माहितीमध्ये पाहिलं की जर डू नॉट आलं असेल, डज नॉट आलं असेल, डीड नॉट आलं असेल आणि तुम्हाला जर विरुद्धार्थी शब्द मिळत नसतील तर त्याचे बदल कसे करायचे ते आपल्याला पाहायचे आहेत। जर डू नॉट आलं असेल तर तिथं फेल टू लिहून ठेवा, झालं आपलं होकारार्थी वाक्य। तर वाक्यभाग कसं होते, हे आय त्याच्यानंतर डू नॉट काढा, तिथल्या फेल टू कन्सन्ट्रेट ऑन द स्टडी, म्हणजेच काय मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात अयशस्वी होतो। शी डज नॉट अंडरस्टँड असं वाक्य आहे, हे वाक्य सुद्धा तसंच आहे, तिला समजत नाही असा त्याचा अर्थ आहे। या वाक्यात सुद्धा आपल्याला ऑपोजिट म्हणजेच विरुद्धार्थी शब्द सापडत नाही, तर मग आपली ट्रिक्स वापरायची आहेत, त्या ट्रिक्स काय आहेत, तर डज नॉट काढा, डज नॉट काढून काय वापरायचं आहे फेल्स टू, फेल्स टूचा अर्थ आहे अयशस्वी होणे। मग आता मी शी डज नॉट काढलं, तिथं लिहिलं फेल्स टू अंडरस्टँड, म्हणजेच ती समजण्यास अयशस्वी ठरली किंवा ठरते। पुढचं वाक्य पाहूया, वी डीड नॉट रीच देअर इन टाइम, आम्ही वेळेच्या आत तिथं पोहोचू शकलो नाही, पोहोचलो नाही,
मग आता मला हे वाक्य होकारार्थी करायचं आहे तर याच्यामध्ये अपोजिट शब्द वापरता येत नाही, मग अशा वेळेस काय करायचं आहे, डिड नॉट काढायचं. डिड नॉट काढून काय ठेवायचं आहे, फेल टू, म्हणजे अयशस्वी ठरलो. मग आता वाक्य भाग असं होईल, वी फेल्ड टू रीच देअर इन टाइम, आम्ही तिथे वेळेवर पोहोचण्यास अयशस्वी ठरलो. तर अशा प्रकारे डिड नॉट काढून आपण फेल टू वापरू शकतो. ही इज नॉट ओनली अ टीचर बट ऑल्सो अ सिंगर. आता यासाठी तुम्हाला हे वाक्य समजण्यासाठी आधी नॉट ओनली बट ऑल्सोचे व्हिडिओ पहावे लागतील. तर या वाक्यामध्ये आलेला आहे नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सो आपल्याला काढून हे वाक्य होकारार्थी कसं करता येते, तर याच्या ऐवजी आपण ॲज वेल ॲज किंवा अँड वापरू शकतो. लक्षात घ्या, यामध्ये सुद्धा अपोजिट शब्द आपल्याला वापरता येत नाही. टीचर किंवा सिंगरच्या विरुद्ध अपोजिट शब्द वापरता येत नाही. तर नॉट ओनली बट ऑल्सो आलं असेल तर ट्रिक वापरायची ॲज वेल ॲज किंवा अँड. ते वाक्यपा कसं होते, ही इज अ टीचर आणि बट ऑल्सोच्या ठिकाणी ठेवायचं ॲज वेल ॲज किंवा अँडही ठेवलं तरी चालेल. आणि नंतर लिहायचं अ सिंगर, ही इज अ टीचर ॲज वेल ॲज वेल ॲज अ सिंगर, म्हणजे तो टीचर आणि त्याचबरोबर सिंगरसुद्धा आहे. नो सुनर डीड ही सी द टायगर दॅन ही रॅन अवे. आता हे सुद्धा वेगळ्या पद्धतीचं वाक्य आहे. यासाठी तुम्हाला आधी नो सुनरचे वाक्य पहावे लागतील, तेव्हा ही ट्रिक लक्षात येईल. या वाक्यामध्ये काय करायचं आपल्याला, की नो सुनर डीड काढायचं आणि दॅन पण काढायचं. त्याच्याऐवजी काय वापरायचं आहे, ॲज सून ॲज. नो सुनर डीड काढतोय मी, तिथं ठेवतोय ॲज सून ॲज. त्याच्यानंतर काय करायचं आहे, की डीड काढल्यामुळे, या वाक्यातील डीड काढलं तर हे जे व्हर्ब आहे याचं आपल्याला करायचं आहे वी टू. वाक्य भाग कसं होते हे, ॲज सून ॲज ही सॉ, म्हणजे याचं मी वी टू केलं, ॲज सून ॲज ही सॉ, याचं केलं वी टू. द टायगर दॅन काढलं, तिथं दिला कॉमा आणि ही रॅन अवे. नो अदर प्लेअर इज ॲज ग्रेट ॲज सचिन, म्हणजेच दुसरा कोणताही प्लेअर सचिन इतका ग्रेट नाही. म्हणजेच काय, सचिन सर्वात ग्रेट आहे असं आपल्याला होकारार्थी वाक्य बनवायचं आहे. हे वाक्य जर वाचलं तर हे वाक्य डिग्रीचं आहे, कारण त्यामध्ये नो अदर आलेलं आहे आणि ॲज ग्रेट ॲज असं आलेलं आहे, म्हणजे ही पॉझिटिव्ह डिग्री आहे. पॉझिटिव्ह डिग्रीची आपण सुपरलेटिव्ह डिग्री किंवा कंपॅरेटिव्ह डिग्री जर केली तर ते वाक्य अफर्मेटिव्ह म्हणजेच होकारार्थी होते. आता हे वाक्य मला माहित आहे की एका वाक्यावर तुम्हाला ते लक्षात येणार नाही, यासाठी तुम्हाला डिग्रीचे व्हिडिओ पहावे लागणार आहे. तर हे वाक्य पहा कसं होते, सर्वात आधी घ्यायचा करता सचिन, नंतर घ्यायचलं इज. आता यामध्ये हे जे विशेषण आहे ग्रेट, याचा थर्ड फॉर्म घेतात द ग्रेटेस्ट, आणि नंतर जे राहिलेला भाग घेतात तो घेतात प्लेअर. सचिन इज द ग्रेटेस्ट प्लेअर, सचिन हा सर्वात महान असा प्लेअर आहे. डोंट बी केअरलेस हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्स करत असताना लक्षात हे घ्यायचं आहे की हे जे सुरुवातीचं डोंट आहे हे काढतात आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं व्ही वन ठेवतात. तर आणि एक विरुद्धार्थी आपण शब्द पण वापरू. तर आता हे वाक्यभाग असं होईल, डोंट काढणार आपण आणि केअरलेसच्या विरुद्ध आपण केअरफुल शब्द वापरणार आहोत. तर पहा कसं होईल हे वाक्य, बी केअरफुल. पहिलं वाक्याचा अर्थ होता डोंट बी केअरलेस, निष्काळजी राहू नकोस, म्हणजेच काय, काळजीपूर्वक राहा. पुढचं वाक्य, डोंट स्पीक बोलू नकोस, हे सुद्धा आज्ञार्थी म्हणजेच इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. यामधला आपण डोंट काढू आणि हे वाक्य पहा कसं होते, स्टॉप स्पीकिंग, वेगळ्या पद्धतीने केलं, यामध्ये ऑपोजिट शब्द वापरला नाही. म्हणजेच लक्षात हे घ्यायचं की वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून वाक्य होकारार्थी करायचं आहे पण अर्थ बदलू द्यायचा नाही. स्टॉप स्पीकिंग म्हणजे बोलणं थांबव, म्हणजेच काय, बोलू नकोस. थँक्यू फॉर वॉचिंग, चॅनलला सबस्क्राईब करा, धन्यवाद.